हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मी आशा करते की तुम्ही खूप छान असाल. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते. किचनची क्लिनिंग मी तुम्हाला बऱ्याच वेळेला दाखवलेली आहे, परंतु आजपर्यंत हॉलची क्लिनिंग मी तुम्हाला एकदाही शेअर केलेली नाही आहे तुमच्यासोबत, की मी माझं घर नेहमी टापटीप स्वच्छ आणि नीट नेटकं कसं ठेवते, जेणेकरून कधीही आपल्याला प्रसन्न वाटेल किंवा कोणी आपल्या घरी अचानक पाहुणे जरी आले तरी त्यांना पाहायला प्रसन्न वाटेल. आणि घराची पहिली शोभा जी आहे ती आपल्या हॉलवरनं ठरते. आणि मेन एंट्रन्स जर चांगला असेल, एखाद्याच्या घरात एंट्री केल्यानंतर आपल्याला जर छान वाटेल तर मग पुढच्या घराची पारख होते. तर चला, आज मी माझं घर कसं स्वच्छ ठेवते, नेहमी ठेवते, जे काही रुटीन असेल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. किती किती दिवसाला कोणती कोणती क्लिनिंग करते ह्या संदर्भात सगळा डिटेल व्हिडिओ हा याच्याद्वारे तुम्ही बघणार आहात, या व्हिडिओद्वारे तुम्ही बघणार आहात. तर चला, जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओ सर्वात प्रथम पूर्ण व्हिडिओ पहा. जर तुम्हाला आवडला तर मग लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर सगळ्यात प्रथम मी जाळी जळमाट वगैरे काढून घेते. दर 15 दिवसाला मी जाळ्या झाडतेच झाडते. तसंही आमचं घर जे आहे ते फ्रंट साईडला आहे आणि इथे डेव्हलप होते तर कन्स्ट्रक्शनची भरपूर कामं चालू आहेत, त्यामुळे धूळ भरपूर प्रमाणात येते, त्यामुळे लगेच जाळी जळमाट होतात. माती भरपूर येते त्याच्यामुळे धूळ मातीमुळे जाळी जळमाटही लगेच होतात. त्यामुळे दर 15 दिवसाला मला घर हे झाडावंच लागतं, सगळं पुसून घ्यावंच लागतं. तर आत्ता बाप्पा येण्याच्या पूर्वी मी बाप्पा यायच्या 2-3 दिवस आधी मी सगळं घर स्वच्छ केलं होतं, तोही व्हिडिओ मी डिटेलमध्ये दिलेला आहे. परंतु बाप्पा गेल्यानंतर लगेच मला हे 2-3 दिवसांनी क्लिनिंग का करावं लागलं, कारण की आम्ही जेव्हा आरती करत होतो, आपण जेव्हा आरती करतो तेव्हा धूप आणि कापराचा वापर करतो, तर त्याची जी काजळी आहे ते काळा धूर आहे, तो सगळा वरती जाऊन बसतो आणि जमा होतो, तो आपल्याला दिसत नाही. तर मला लक्षात आलं की ती काजळी पूर्ण वर भिंतींना वगैरे जाऊन बसली होती आणि त्याच्या हलक्या हलक्या बारीक जाळ्या तयार झाल्या होत्या. त्याच्यामुळे बाप्पा गेल्यानंतर लगेच मला 2-3 दिवसांनी हे करावं लागलं, नाहीतर मग मी दर 15 दिवसाला करतच असते. तर मग मी लगेच हे घर झाडायला घेतलं, पूर्ण घर अगदी स्वच्छ झाडून घेतलं, काना कोपरा वगैरे सगळं, विंडो वगैरे झाडून घेतल्या आणि अगदी पडदेसुद्धा पूर्ण काळे वगैरे झाले होते. तर मग पडद्यांनासुद्धा मी धुवायला टाकलं. तसेही मी दर 15 दिवसाला पडदे चेंजच करत राहते, कारण की हात वगैरे लागत राहतात आपले आणि 15-15 दिवसाला पडदे हे धुतलेच पाहिजे. त्याच्यानंतर मी सगळं झाडून झाल्यानंतर स्वच्छ कचरा काढून घेतला, कारण की जी धूळ पडलेली असते आपण त्याच्यातच नाचलो इकडे तिकडे की ती धूळ आपल्या पायाने परत इतरत्र पसरते आणि मग पुन्हा घाण होते. त्याच्यानंतर मला पुसायचं असतं म्हणून मी पूर्ण धूळ सगळे झाडल्यानंतर पंखा पण लगेच झाडून घेतला, सगळा कचरा काढून घेतला, कचरा भरला आणि मग एका बादलीमध्ये फिनेल टाकून पाणी घेतलं स्वच्छ आणि मग सगळं पुसायला सुरुवात केली. सगळ्यात प्रथम मी हा जो दरवाजा आहे तो दरवाजा पुसायला घेतला. दरवाजावर आपण सकाळ संध्याकाळ दरवाजाचा सारखा वापर करत असतो, मुलं शाळेत वगैरे जात असतात आणि सकाळ संध्याकाळ दरवाजाचा सगळ्यात जास्त वापर होतो, तर आपल्या हाताचे जे ठसे आहेत ते उठतात आणि आपल्याला ते दिसत नाहीत. आणि जर शायनिंगचा दरवाजा असेल तर ते लगेच बोटं किंवा हाताचे ठसे वगैरे दिसून येतात आणि कुणाचं आलं की पहिल्यांदा लक्ष हे दरवाजाकडे जातं. त्यामुळे दरवाजा हा आपला नेहमी स्वच्छच असलाच पाहिजे. तर या दिसत नसल्या, कळत नसल्या तरी या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात आल्याच पाहिजे, कारण की म्हणतात असं की घर जे आहे ते स्वच्छ ठेवणं महिलांच्या हातात असतं आणि जिथे स्वच्छता असे तिथे लक्ष्मी वसे हे असंही म्हटलं जातं. त्यामुळे घर जिथे स्वच्छ ठेवतो आपण, जिथे घर जे स्वच्छ असतं ना तिथे लक्ष्मी नेहमी नांदते, त्यामुळे घर हे नेहमी आपलं स्वच्छ टापटीप आणि सुंदर असलं पाहिजे, जेणेकरून आपल्यालाही प्रसन्न वाटेल आणि आपल्या घरात कोणी आलं तर त्यालासुद्धा बघून प्रसन्न वाटेल. तर मग ही जी क्लिनिंग आहे ती मी सारखी म्हणजे दर 15 दिवसाला तरी मला ज्या गोष्टी वाटतात त्या मी करत असे. आता इथे दरवाजा मी स्वच्छ करून घेतलेला आहे हे ओल्या कपड्याने, त्याच्यानंतर कोरड्या कपड्याने पुन्हा मी या पुसून घेतलेला आहे. जाळीचा दरवाजासुद्धा मी तसाच क्लीन करणार आहे ओल्या कपड्याने वगैरे. आता दरवाजावर दिसते हे दरवाजातलं जे मॅट आहे ते मी तात्पुरतं तिथे ठेवलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर मग मी हा जो टीव्हीचा टेबल आहे तो मी पुसून घेतलेला आहे. त्याच्या खाली ज्या फाईल्स वगैरे असतात, पेपर असतात, तिथेसुद्धा भरपूर धूळ जाते, तर ते आपलं सारखं आपलं निघणं होत नाही, काढणं होत नाही, त्याच्यामुळे त्यासुद्धा मी 8-8 दिवसाला वगैरे सारखं क्लिनिंग करत असते, कारण की त्याच्यासुद्धा आतमध्ये धूळ जाऊन जमा होते.
टी व्ही पुसून घेतलेला आहे ओल्या कपड्याने, अगदी हलक्या ओल्या कपड्याने टी व्ही पुसून घेतलेला आहे. हे जे टी व्हीचं टेबल आहे ते मला रोजच्या रोज पुसावं लागतं, कारण की धूळ भरपूर येते आणि तिथे आपल्याला दिसत नाही, पण हात जर फिरवला तर हाताला भरपूर धूळ लागते. त्यामुळे टी व्हीचं टेबल हे आपल्या हातासरशी आहे, रोज लादी पुसताना मी हे टी व्हीचं टेबल पुसूनच घेते. फक्त जे खालचे जे शेल्फ दिसतात ते फक्त मी 8 दिवसाला किंवा 10-12 दिवसाला काढून स्वच्छ एकदा पुसून घेते. त्याच्यानंतर कपाटं पुसून घेते, वरती चढून कपाटावर सुद्धा धूळ बसलेली असते ते सुद्धा पुसून घेते. फक्त हे ग्लास जे आहे ते मी कपड्याने पुसत नाही, कारण की कपड्यांचे धागे हे काचेला लागतात आणि काच नीट क्लीन होत नाही कपड्याने. मग त्याच्यासाठी मी जे डीमार्टमधून वाईप आणलेले आहेत ते मी फक्त विंडोसाठी ट्रॉल्यांसाठी वापरते. मी बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला. तर आता इथे मी लगेच पंखा पुसून घेते. पंख्याची धूळ मी दर 15 दिवसाला काढतच असते, पंख्यावर सुद्धा आपल्या भरपूर धूळ जमा होते. त्याच्यामुळे पंखा पुसल्यानंतर ओल्या कपड्याने त्याला केअरफुली पुसून घेते. ते झाल्यानंतर लगेच विंडो पुसायला घेतलेले आहेत. विंडोसाठी मी हे डीमार्टमधून आणलेलं मॅट वापरते. या मॅटने काचा अगदी स्वच्छ निघतात, चकाचक निघतात. जितका तुमचा कपडा स्वच्छ करू शकणार नाही तितका हे मॅट उपयोगी येतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप स्वच्छ निघतात काचा. पाणी चेंज करून करून मी हे सगळं पुन्हा पुन्हा पुसून घेते. त्याच्यानंतर ह्या ज्या स्लायडिंगचे गॅप असतात तिथेसुद्धा भरपूर धूळ आणि माती येते, आपल्याला दिसत नाही, तर हे गॅपसुद्धा मी हात घालून घालून व्यवस्थित पुसून घेते. सगळ्या काचा आतून बाहेरून पूर्ण स्वच्छ पुसून झाल्यानंतर मग त्या चकाचक दिसतात आपल्याला, कारण की आपण जेव्हा सकाळ संध्याकाळ काचा स्लाईड सरकवतो विंडो उघडताना, त्यामुळे आपण पण उघडतो, मुलं पण उघडतात आणि त्याच्यावर भरपूर हाताचे डाग वगैरे, हाताचे ठसे वगैरे लागतात, चिकट हात लागतात, त्याच्यामुळे ते पण लगेच दिसून येतं. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला कळत नसल्या तरी ती लोकांच्या नजरेत लगेच येतात. त्यामुळे हे क्लिनिंग करणं तेवढंच गरजेचं आहे, जेणेकरून आपलं घर हे नेहमी स्वच्छ टापटीप आणि नीटनेटकं दिसलं पाहिजे. तर हे सगळं क्लिनिंग मी सारखं करतच असते. त्याच्यानंतर हे जे ऑर्गनायझर आहे हे मी मिशोवरनं मागवलेलं आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टी मी कुठून कुठून घेतल्यात हे मी एक व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवलेला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता. तर याला घेऊन लावूनसुद्धा 15 दिवस झालेले आहेत. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मे बी कोणी कोणी पाहिलं असेल तर त्याच्यावरसुद्धा 15 दिवसात भरपूर प्रमाणात धूळ जमा झालेली आहे. त्याच्यानंतर मी हे सगळं ओल्या कपड्याने पुसून घेतलं, त्या सगळ्या वस्तू खाली घेतल्या, त्यासुद्धा ओल्या कपड्याने छान पुसून घेतल्या. ज्या गोष्टी धुवू शकते मी त्या धुवून घेते. ही जी बाटली आहे याच्यातली जी फुलं आहे ड्राय फुलं आहेत, काय म्हणतात मला त्याला माहीत नाही आहे, कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर या फुलांचा जो सुगंध आहे फ्रेग्रन्स खूप छान येतो. आयकिया मॉलमधून घेतलेली आहे, त्यामुळे त्या काचेच्या बॉटलमध्ये मी भरून ठेवली. ही बॉटल माझी घरामध्येच होती, त्यामुळे ते एक DIY फ्लावर पॉट म्हणू शकता ते झालेलं आहे. हा जो फोटो दाखवला मागाशी मी तुम्हाला, तो माझा 15 वर्षापूर्वीचा फोटो आहे. लग्नानंतर पूजा घालतात घरी तर तेव्हा काढलेला तो फोटो आहे. ती एक आठवण म्हणून मी ठेवलेला आहे जपून अगदी. पुन्हा हे ऑर्गनायझर सगळ्या वस्तू व्यवस्थित पुसून वगैरे मी लावून घेतलेला आहे. आणि आता हे जे पडदे मी काल धुवून ठेवले होते स्वच्छ, कारण की त्याच्यावर सुद्धा काजळी बसून ते काळे झाले होते, म्हणून आता हे मी पडदे लावून घेते. सगळं माझं पुसून वगैरे व्यवस्थित सगळं झालेलं आहे. आता प्रत्येक गोष्ट आपल्याला करायला घरामध्ये खूप बरं वाटतं, भारी वाटतं, छान दिसावं असं वाटतं. प्रत्येक गृहिणीला आपलं घर खूप छान दिसावं, पण त्यामागे आपल्याला प्रत्येक गोष्ट घेतली की ती तेवढीच मेंटेन ठेवावी लागते आपलं घर स्वच्छ राहण्यासाठी आणि नीटनेटकं टापटीप ठेवण्यासाठी. त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलंच पाहिजे आणि वरचेवर क्लिनिंग केली पाहिजे. त्यामुळे घरात येणाराही कोणत्याही व्यक्तीला प्रसन्न वाटेल आणि आपलं घर स्वच्छ दिसेल आणि आपल्यालाही ते बघायलासुद्धा छान वाटेल. आणि नेहमी असं म्हणतात की घर हे नेहमी थोडं थोडं स्वच्छ ठेवत राहिलो, आपण नेहमी स्वच्छ करत राहिलो ना की जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते आणि पॉझिटिव्ह वाईब्स या नेहमी घरामध्ये राहतात. त्यामुळे घर हे नेहमी स्वच्छ असलं पाहिजे. इथे हे जे दिसतं आहे ना तुम्हाला हे DIY फ्लावर पॉट तुम्ही म्हणू शकता. माझ्याकडे 2 वर्षापूर्वीच्या ह्या ज्या बॉटल आहेत याच्यामध्ये लाइटिंग येते. बऱ्याच वेळेला कोणी कोणी बघितलं असेल रस्त्यावर विकत असतात, तर त्याच्या लाइटिंग ज्या आहेत त्या खराब झाल्या होत्या, 2 वर्ष झाले होते. तर त्याच्या लाइटिंग मी काढून फेकून दिल्या. आणि गणपतीच्या डेकोरेशनसाठी आम्ही ही जी फ्लावरचं डेकोरेशन यावर्षी आणलं होतं रेडीमेड, तर त्यातले फ्लावर मी काही घेतलेले आहेत. आणि ह्या बॉटलमध्ये मी तांदूळ भरलेले आहेत. हे तांदूळ मला कलर करायचे होते पण ते राहून गेले, मी केले की तुम्हाला दाखवेन नक्की. किंवा तुम्ही कलरचे स्टोन देखील वापरू शकता, जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्टोन देखील कलरचे येतात ते वापरू शकता. तर याच्यामध्ये मी तात्पुरते तांदूळ भरलेले आहेत आणि हे
फुलं जी आहेत ती थोडीशी मोजकी काढलेली आहेत आणि दोन्ही ह्या बॉटलमध्ये मी छानशी अरेंज करून दोन डी आय वाय फ्लॉवरपॉट मी घरच्या घरी बनवलेले आहेत. तुम्ही डी आय वाय फ्लॉवरपॉट यांना म्हणू शकता. त्यामुळे तुमच्याकडे जरी अशा कुठल्या बॉटल पडलेल्या असेल ना तर तुम्ही ही आयडिया नक्की करू शकता. खूप छान वाटतं आणि घरच्या घरी बनून रेडी केलेले आहेत मी हे फ्लॉवर पॉट. त्याच्यानंतर हा जो कासव आहे आर्टिफिशियल कासव आहे, घरामध्ये वास्तूच्या दृष्टीने ठेवलेलं खूप चांगलं असतं, बऱ्याच जणांना माहीत असेल. तर तोसुद्धा कासव आहे, त्याच्याखाली ती काचेचं बाऊल आहे, ते मी पाणी रोज चेंज करून मी इथे टीव्हीच्या टेबलवर बाहेर आणून ठेवलेला आहे. बऱ्याच वर्षाचा आहे तो, आतमध्ये आधी फ्रीजवर असायचा, मग मी नंतर त्याला बाहेर आणून ठेवलं. माझं सगळं फायनली काम झालेलं आहे आणि आता इथे मी लादी पुसून घेत आहे. त्याच्यानंतर मग मी काय करते, बेडशीट जी आहे ती मी दर 5-6 दिवसाला किंवा मिनिमम 8 दिवसाला मी चेंज करत असते. कारण की ऑफकोर्स आमच्या घरामध्ये दिवसभर कोण नसतं, फॅमिली छोटी असल्यामुळे आम्ही तिघंच जणं असतात. मिस्टर सकाळी कामाला जातात, मुलगा स्कूलमध्ये जातो सकाळी आणि लगेच दुपारी ट्युशनला जातो. त्यामुळे घरात फक्त मी एकटी असते संध्याकाळपर्यंत, त्यामुळे घरात तसंही घाण करायला कोणी नसतं. त्यामुळे घर स्वच्छ नीटनेटकाने टापटीप असतात आणि बेडशीटसुद्धा खराब होत नाही. त्यामुळे दर 8 दिवसाला मी बेडशीट आणि तिच्या कवर चेंज करत असते. जर गरज वाटली तर आपण 4-4 दिवसालासुद्धा, ज्या मुलं वगैरे असेल तर ऑफकोर्स नाचतात, त्यामुळे 4-5 दिवसाला आपण चेंज केलीच पाहिजे. पण मी इथे शक्यतो 8 दिवसाला बेडशीट आणि तिच्या कवर चेंज करत राहते, रात्रीच काढून त्यांना भिजत ठेवते. म्हणजे सकाळी त्या भिजल्या ना की स्वच्छ निघतात. तर बेडशीट इथे मी चेंज केलेली आहे, कवर चेंज करते आणि फायनली इथे माझं सगळं काम उरकून झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला ह्या सवयी असायलाच हव्यात. म्हणजे तर फायनली इथे माझं हॉल बघू शकता तुम्ही, मस्त नीटनेटका स्वच्छ टापटीप नेहमी असाच असतो, जो की पाहुण्यांनाही कोणी आलं तरी त्यांनाही बघायला भारी वाटतं, प्रसन्न वाटतं आणि मलासुद्धा बघायला भारी वाटतं. जे काही छोटंसं घर आहे हे नेहमी मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते आणि नीटनेटकं टापटीप व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवण्याचा प्रयत्न करते. छोटंसं आहे, छान आहे. याच्यामध्ये मला अजून काही चेंजेस करायचे आहेत आणि जे जसे जसे होतील तसे तसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत जातील. तत्पूर्वी इथपर्यंतचा हा व्हिडिओ आणि हे कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटते असेच एका छानच्या व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय.